ज्यांना हिंदू या संज्ञेखाली ठेवल्या अशा सर्वांना तरी समान कायदा आणावा म्हणून झालं हिंदू कोडबिल आंबेडकरांनी त्याचं वर्णन केलं की ही माझी नव्या भारताला असलेली सगळ्यात मोठी कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात मोठं माझं योगदान आहे सध्या तयार झालेलं चित्र हे की समान नागरी कायदा म्हणजे जणू कोणतरी जे रुढार्थानी उजवे राष्ट्रवादी त्यातही जे हिंदुत्व हिंदू राष्ट्र विचार हा यांचा कार्यक्रम आहे भारतातल्या सुमारे पंचेचाळीस टक्के मुस्लिमांचा समान नागरी कायद्याला पाठिंबा या भारत वाढत विकसत राहिला तर त्याची परिणती युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेचं परिषदेच दशक दशकवेद व महाराष्ट्र वेद या दोन गाजलेल्या सिरीज मधील अकरा मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी या भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँकच्या वे दोन हजार तेवीस या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत नववर्ष सुरू झालं आणि या वर्षामध्ये राजकीय सामाजिक आर्थिक या तिन्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप घडामोडी घडायची शक्यता आहे या घडामोडींचा वेध आपण या सिरीजमधून घेतोय काय घडणार आहे काय घडू शकतं काय घडायला हवं आणि त्याचा आपल्या सगळ्यांवरती काय परिणाम होईल याचा कानोसा घेणारी ही सिरीज आणि आज माझ्या बरोबर आहेत नेहमीप्रमाणे ज्येष्ठ लेखक विचारवंत वक्ते आणि माझी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी सर सर स्वागत आहे तुमचं थिंग बँकच्या कुठल्याही प्रेक्षकाला सरांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही त्यामुळे फार वेळ न घेता मी थेट आजच्या मुद्द्यावरती येणार आहे ते म्हणजे दोन हजार तेवीस येणारं वर्ष येणारा कालावधी या सगळ्यामध्ये विशेषतः समाजात काय घडू शकतं त्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतात या सगळ्यांविषयी मी सरांशी बोलणार आहे सर हाच पहिला प्रश्न आहे की दोन हजार तेवीसमध्ये काय घडेल काय घडू शकतं असं तुम्हाला वाटतं सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हे तर अर्थातच माझं लाडकं वाक्य आहे नुसतं लाडकं वाक्य नाही कळून सवरूंची माझी श्रद्धा आहे की आता जीवन जगण्याचीच माझी ही धारणा आहे त्यामुळे मुळात सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा त्यात एक आपण संकेत मानतो की नववर्ष सुरू झालं खरं तर काय आहे हे आपण केलेली कालगणना आहे फक्त आपण दिलेली नावं आहेत सिम्बॉलिक आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते ह्याला म्हणायचं एक दिवस झाला आणि सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करते ह्याला म्हणायचं एक वर्ष झालं आणि त्यातल्या काहीला आता का आपण नाव देतो की याला म्हणायचं एकतीस डिसेंबर त्यामुळे आता ह्याला म्हणायचं एक जानेवारी नाहीतर रोज एक वर्ष संपत असतं आणि एक नवं वर्ष सुरू होत असतं मराठीतलंही मला आवडणारं वाक्य आहे नित्य नवा दिस जागृतीचा ज्याच्यासाठी नित्य नवा दिस जागृतीचा आहे त्याला रोज रोज नवी सुरुवातच आहे mm. एवढ्या सगळ्या प्रवचनानंतर मी म्हणतो की ओके दोन हजार बावीस असं ज्या वर्षाला नाव होतं ते mm. संपलं दोन हजार तेवीस असं ज्या वर्षाला नाव आहे ते mm. सुरू झालं या दोनाच्या मध्यरात्री जी कोट्यवधी लिटरच्या दारूची गटारं वाहिली असतील त्याबद्दल मात्र माझ्या मनामध्ये नाराजी आणि काळजीच आहे आपल्या गप्पांमध्ये आला मुद्दा तर मी त्याचा आणखीन थोडासा खुलासा करीनच म्हणजे म्हणीन त्याच्या शंकराच्या पिंडीवर वाहिलं जाणारं दूध हे कसं वाया घालवणारी गोष्ट आहे त्यापेक्षा गरिबांना द्या तर बरोबरच आहे मुद्दा खरंचच आहे की गरिबांना द्या mm. पण मग हे एकतीस mm. डिसेंबरच्या रात्रीचं थैमान mm. आणि पुण्या मुंबईकडची जी फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत त्याची एंट्री फी लाखाच्या भाषेत असते mm. आणि बुकिंग ओव्हरफुल असतं आणि जे आता mm. दारू म्हणजे प्रागतिक की त्याला दारू नाही म्हणायचं ड्रिंक घेतो म्हणायचं तर मला वाटणारी काळजी पुन्हा नंतरच्या बोलण्यात कदाचित सविस्तर येईलच की विशेषतः तरुण पिढीमध्ये सगळ्या प्रकारची व्यसनं भयानक वेगाने पसरत आहेत mm -hmm. त्याचे आरोग्यांवर परिणाम आहेत मनांवर परिणाम आहेत mm -hmm. हे निघालं आता ते माझ्या अस्वस्थतेतून आलंय की बुवा लावायची तयारी चांगली लावा व्यसन mm -hmm. आमच्या सुदैवाने जे लहानपणीच एक श्लोक ऐकला आणि कोरला आहे गेला काळजाव गेला व्यसनानी बहुनी mm. व्यसन द्वयमेव केवलम व्यसनम की व्यसन खूप आहेत त्या त्या काळात असतात पण दोनच खरी विद्याभ्यसनं व्यसनम अथवा mm. हरिपाद सेवनम तू <laughs> विद्याभ्यसन म्हणजे परसूट ऑफ नॉलेज की लागायचं तर व्यसन तुला ज्ञानसाधनेचं लागू दे आणि हरिपाद सेवनम ईश्वराची आराधना ते ज्ञानोबा तुकोबाच्याही कृपेने आणि विवेकानंदांच्या कृपेने आपल्याला कळलं आहे की एक म्हणजे आपलं कर्तव्य आनंदाने उत्तम करणे हीच ईश्वराची आराधना आहे विवेकानंदांनी शिकवलं की हा भोवती पसरलेला समाज त्यातला विशेषतः नारायण या रूपातच ईश्वराची पूजा कर तेव्हा सर्वांना ते सर्व काळ सर्व शुभेच्छा दोन हजार तेवीसकडे बघताना आणि आपण भेटणार आहोत या निमित्ताने मी जरा त्या मुद्द्यावर जरा फोकस्ड चिंतन करत होतो मला वाटलं की आपलंच थिंक बँकमध्ये मागे जे एक बोलणं झालं आहे दशकाचा वेद जणू त्या प्रकाशात आता हे दोन हजार तेवीस हे वर्ष कसं उलगडणार असं त्याला सूर असा लागणार त्याचा तेव्हा उदाहरणार्थ आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते या संपूर्ण पृथ्वीवरचं प्रत्येक सजीव अस्तित्व चर आणि अचर सृष्टी माणूस जनावरं वनस्पतीसृष्टी सगळ्यांच्या समोरचा नंबर एकचा धोका दोन हजार तेवीसमध्येही चालू राहील तो पर्यावरणाचा आहे तेव्हा जागतिक तापमान वाढीमुळे होत असलेले बदल ते भीषण आहेत आणि मग त्यातल्या काहींचे फटके भारतासहित पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांना दोन हजार तेवीसमध्ये बसण्याच्या शक्यता आहेत आपल्या मागच्या भेटीनंतर या पर्यावरणावरची जी जागतिक परिषद होते ती त्यानंतर पूर्ण झाली कॉप ट्वेंटी सेवन दुर्दैवानी तिच्यात काही फारसं घडलं नाही निष्पन्न नाही झालं तिच्यात की ज्या प्रकारचं संकट आहे त्याच्या प्रकाशात की मानवता जागी होऊन काही पावलं उचलू म्हणते तेव्हा मी अजूनही दोन हजार तेवीस करताही म्हणेन की एक ते संकट दुसरं आज गांभीर्याने बोललं जातं आहे आणि मी जे मानतो की मी एक शाश्वत असा विद्यार्थी आणि कार्यकर्ता आहे तर माझंही काम आहे की तो नीट समजावून घ्यायचा आहे तर दोन हजार तेवीसमध्ये जागतिक मंदीची शक्यता बोलली जाते आणि त्याला अर्थशास्त्रामधली तर्कशुद्ध कारणं आहेत त्याची तर ते ते आधी अंदाज येऊ लागतो मंदी म्हणजे दोन त्याच्या सोप्या व्याख्या बोलल्या जातात की बाजारपेठांमध्ये वस्तू किंवा सेवा आहेत पण त्या विकत घेण्यासाठी लोकांकडे क्रयशक्ती नाही परचेसिंग पॉवर म्हणजे पैसा आणि दुसरा जी डी पीमध्ये निगेटिव्ह ग्रोथ तर ह्याची लक्षणं दोन हजार बावीसला दिसणं झालं आहे चालू त्यामुळे मंदी आता त्या काळ्या कुट्ट ढगाला म्हणजे हा पावसाचा ढग नाही आहे पण त्या ढगाला एक सोनेरी किनार आहे की कि तेच तज्ज्ञ सांगतायत की त्या मंदीतून जगाला बाहेर काढता येण्याची क्षमता भारताकडे आहे की भारताची इकॉनॉमी जगाचं इंजिन बनू शकते आणि आत्तासुद्धा जे अंदाजित जी डी पीच्या विकासाचे दर बोलले जात आहेत हे सिक्स पॉईंट पासून ते सेवन पॉईंट टू अशापर्यंत तेव्हा एक शक्यता आहे की जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारत जरा एक चांगली भूमिका बजावू शकेल असं त्यानंतर मी म्हणणार आहे की आपण एका प्रचंड वेगाने बदल होत असलेल्या दशकात जगतो आहोत ते आपण बोललो मागे विशेषत सगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजिकल बदल आणि त्याचं नेतृत्व आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे ए आय प्रचंड बदल घडवणार आहे हे निश्चित आहे त्याचे अगदी वरवर छोटे म्हणायचे झाले तरी आता ड्रोनचा लष्करी पण वापर त्यांनी वाढलेले धोके किंवा ड्रोनचा व्यापारी वापर आणि आता डिलिव्हरी की पदार्थांची असो घेऊ पण मग त्याचं नियमन ही आवश्यक आहे अज्ञथा आत्ताच आपण पाहिलं की एका नागरी ड्रोनचा अपघात झाला ते ड्रोन कोसळलं खाली एक माणूस गेला तर माझा थरकाप होत राहतो हे मी सांगतो आहे की असं एखादं ड्रोन जर अणुभट्टीवर आलं किंवा दहशतवाद्यांनी पाठवलं तर केवढ्याला पडेल शिवाय ए आय करणारे बदल प्रचंड आहेत प्रचंड बदल आहेत आता ते टेक्नॉलॉजी हे घटितच असं आहे तर मला तर वाटतं की मानवी जीवनातलं कुठलंही टेक्नॉलॉजीच का की व्हॅल्यू जजमेंट पास करताना आपण ज्याला चांगलं वाईट म्हणतो अशाचं चा मिश्रणच आहे त्यामुळे एका बाजूला हीच टेक्नॉलॉजी आपल्याला स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावायलाही मदत करणार आहे पण तीच टेक्नॉलॉजी मग आव्हानं पण निर्माण करणार आहे त्याच्या काळात आपण जगतो ते दोन हजार तेवीसच्या संदर्भात बोलायचं तर मी लक्षात आणून देईन की जगामध्ये दे क्रिप्टो करन्सी तर दोन हजार आठपासूनच पासूनच चालू झाली बिटकॉईनच्या रूपात ते ज्यांनी केलं असं म्हटलं जातं तो आत्ता काही काळापूर्वी गेला जपानी व्यक्ती खूप तरांची आली क्रिप्टो करन्सी पण तिचा सगळ्या अर्थव्यवस्थेवर परिणाम आहे की आता बेहिशोबीच की आता स्विस बँकेची गरजच नाही आता आहे ते त्या क्रिप्टो करन्सीत आणि मग ड्रग्ज किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग आणि मग दहशतवाद ह्याचा बेस ती बनते तर भारताने ठरवलं की आपण आपली डिजिटल करन्सी आणू तर पण या ए आयचाही एक परिणाम डिजिटल पेमेंट्स वाढली ती अनेक पटींनी वाढली आणि भारत त्यात लीडवर आहे मग ह्या डिजिटल करन्सीचे नेमके काय परिणाम होतील हे निश्चित आहे की त्यातले काही पॉझिटिव्ह आहेत पण काही काळजीचे सुद्धा आहेत की डिजिटल करन्सी आली आणि सायबर अटॅक जर झाला की जे होणार यापुढची युद्ध प्रत्यक्ष सीमेवर कितपत होतील आणि चीन गलवान किंवा तावांगला घुसखोरी करेल का तर करेल ते चीनी टॅक्टिक आहेत पण दिल्लीतलं जे भारताचं नंबर एकचं आयुर्विज्ञानाचं संस्थान मानलं जातं एम्स एम्सची सगळी कम्प्युटर सिस्टीम क्रॅश झाली आणि दिसून आलं की तो सायबर अटॅक होतात ना ते धोके संधीच्याच बरोबरीनी मग ते धोकेसुद्धा येतातच आणि अर्थातच अनेक तरांचे तणाव आहेत ते सामाजिक तणाव आहेत ते एकदम माझं फार मोठं भाषण न करता पण मी आता थांबताना एक मला खरंच जाणवते एक चिंता खरं म्हणजे बावीस वर्षांपूर्वीच्या आधी जेव्हा एकविसावं शतक सुरू व्हायचं होतं mm. तेव्हा सुद्धा अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास करून मांडलं होतं की एकविसाव्या शतकात माणसाच्या मुदतपूर्व आणि mm. अनैसर्गिक मृत्यूला जबाबदार नंबर एकचं कारण काय असणार आहे mm. तर शास्त्रज्ञांनी इसवी सन दोन हजारच्या आधीच मांडून ठेवलं होतं की स्ट्रेस स्ट्रेस ताण आणि स्ट्रेस इंड्युस्ड रोगराई मेडिकल सायन्समध्ये ज्याला सायकोसोमॅटिक तर ताणामधून फिजिकल अगदी आल्सर्स आणि त्याचे परिणाम कॅन्सरवर येईल ताणामधून आरोग्य कोसळत आहेत ताणामधून लोकांना निद्रानाश त्या ताणामधून अनेकजणं व्यसनांकडे वळत आहेत की जे उत्तर नाही ताणाचं ताणाचं व्यवस्थापन पण मला वाटतं त्या दुष्काळात तेरावा महिना ह्या कोरोनाने निर्माण केला आहे तो म्हणजे शरीरावर जे कोरोनाचे परिणाम झाले ते एक वेळ होतील बरे आता कानावर येणाऱ्या आहेत त्याचे मनांवर झालेले परिणाम आणि मुख्य डिप्रेशन आणि तेही मुख्य तरुण पिढीमध्ये जास्ती तर खूप ठिकाणी दिसून येतं मी खरोखर सांगतो आहे की काहीजणं ताणांमधून पार आत्महत्येच्या टोकाला गेले आहेत चिंतन केलं तर अन्यथा कळतच नाही की यांनी असं का केलं आणि mm. तपास केला तर दिसते ना आता त्यावर रिसर्च चालू आहेत की त्याला कोरोना झाला होता mm. दोनदा झाला होता आणि अशा अनेक तरांच्या किंवा कुटुंबांच्या मधले ताण आहेत mm. ते वाढत चालले आहेत mm. तर कोरोना इतकंच डिप्रेशनचं पॅन्डेमिक आहे पॅन्डेमिक हा शब्द वापरतोय मी अशा mm. काही काळजीच्या छटा ह्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये उलगडत राहणार तुम्ही जे उत्तर सांगत होता त्यात मला असं वाटलं की यातले बरेचसे बदल किंवा बरेचशा घडणाऱ्या घटना या एकदम स्लो घडतात म्हणजे उदाहरणार्थ मंदी कदाचित एकदम दिसती की काय म्हणजे रेट वाढले वगैरे वगैरे पण ते पर्यावरण असू दे ते डिप्रेशन असू दे घडत राहतं पण त्याचा टिपिंग पॉईंट ईपर्यंत आपल्याला त्याची कदाचित तितकीशी जाणीव नसते तर हा जो प्रकार आहे की शॉर्ट मध्ये काही वाटत नाही पण लाँग टर्ममध्ये खूप मोठा बदल असतो अशा गोष्टींना कॉग्निजन्स घेऊन अशा गोष्टींचा कॉग्निजन्स घेऊन त्याच्यावर काम कसं करायचं आणि कोण करणार म्हणजे पर्यावरणाचे बदल होत आहेत हे म्हणतात सगळी पण एखादं चक्रीवादळ एखादं आता काय थंडीच पडत नाही ऊन ह्याच्या पलीकडे जाऊन ह्याच्यावर ॲट कसं करावं एक ह्याला कर करा। फार दुःखद आणि पारंपरिकरित्या एक उपमा छान बोलली जाते कायम की एखाद्या स्टीलच्या पात्रामध्ये पाण्यात बेडूक आहे त्या पाण्याचं टेम्परेचर जर एकदम वाढवलं काहीतरी होऊन तर ते कळून ते बेडूक पटकन त्यातनं उडी मारून बाजूला स्वतःला सुरक्षित ठेवतात पण अतिशय सावकाश जर ते वाढवत नेलं तर त्या बेडकाला वाटत राहतं की सगळं ठीक आहे एव्हरीथिंग इज ओके करत करत जो टिपिंग पॉईंट म्हणजे आता इट इज टू लेट की आता त्या बेडकाला उडी मारताच येणार नाही तो त्या गरम पाण्याच्या ते होतंय काही जण असं म्हणतात की का, का होतं हे तर उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये माणूस नावाच्या प्राण्याचं जे डिझाईन तयार झालं याची एक आदिम प्रेरणा आपल्या अस्तित्वालाच धोका कोणता आहे म्हणजे मेंदूचा जो सगळ्यात मधला भाग आहे ॲमिकदाला हा उत्क्रांतीच्या प्रक्रियेतला सगळ्यात आधीचा आणि मग त्याच्यावर थर साचत 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 हा होमोसेपियन किंवा आता होमोसेपियन सेपियन त्या अमिक दालातली प्रेरणा असते सर्व्हायवल इन्स्टिंग्ट आणि मग आपण पाहत असतो हो की सर्व्हायवलला आव्हान कुठून कुठून आहे आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये ते वायरिंग तयार झालंय की सर्व्हायवलला लगेचच आव्हान कुठून आहे की मी जंगलात फिरतो आहे आणि वाघ आहे तर मी सावध असतो आणि मग मेंदू जे सांगतो फ्लाईट और फाईट रिस्पॉन्स असं नाव आहे त्याला की अंगावर आलं संकट तर हिच्याशी लढू का पळून जाऊ पण मिड आणि लॉंग टर्म धोके लक्षात घ्यायला मेंदूचं वायरिंग नाही आणि उत्क्रांतीच्या प्रक्रिया असं म्हणतायत काही शास्त्रज्ञ ते ह्या पर्यावरणाच्या मुद्द्याला लागू आहे किंवा मी म्हणलेली सगळी पण ह्याचं भान ठेवून जे आत्ता आपण म्हणालो की ओके उपाय काय मला वाटत राहतं की मग मी जबाबदारी मानतो म्हणून म्हणतोय की शब्दात सांगायला सोपं आहे पण जगण्यात ते आणणं हे आव्हान आहे तर जे एक सूत्र मला कळलेल्या भारतीय विचारांनी पण सांगितलं आहे आणि त्यावर एक गांधीजींचं अप्रतिम वाक्य आहे mm. म्हणजे बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू ब्रिंग अबाउट हे गांधीजींचं वाक्य आहे की जे परिवर्तन व्हावं जो बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही वा त्याचं मी कळलेलं सोपं मराठी रूपांतर केलंय स्वतःपासून सुरुवात तर आपल्यापैकी खरंच प्रत्येकजण करू शकतो अशी मी म्हणेन किमान गोष्ट की आता समजा पर्यावरणाचं आव्हान mm -hmm. तर मी जे जगतोय त्याच्यात माझा कार्बन फुटप्रिंट मी मिनिमम कसा ठेवित आणि जी भोगवादी जीवनशैली की ज्यातून मग कार्बन उत्सर्जनात मी भर घालतोय तर मी माझ्या वैयक्तिक जगण्यात त्याची काळजी घेईन भारतीय विचारावर जो त्याचं मानसशास्त्र मांडतो असा डॉक्टर डॅनियल गोलमान यांनी पहिल्यांदा इमोशनल ही कल्पना मांडली अलीकडच्या काही काळात त्यांनी इकॉलॉजिकल इंटेलिजन्स अशी मांडली तर इकॉलॉजिकल इंटेलिजन्स म्हणजे माझ्या जगण्या वागण्या वावरण्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचं भान याला तो म्हणतो हा इकॉलॉजिकल इंटेलिजन्स आहे अगदी प्लॅस्टिकचा वापर हे क काय म्हणायचं गुटखा असो किंवा वेफर्स खाल्ले ते दिलं टाकून प्लॅस्टिक बिसलेरीचं बाटलीतलं पाणी प्यालून ते दिले टाकून ते बायोडिग्रेडेबल नाही त्यामुळे त्यातली रसायनं जमिनीत जाणार पाण्यात जाणार तेच कुठेतरी जनावरांना मिळणार आपण जे मासे मरतायत गाई म्हशी मरतायत आणि फायनली माणसावर सुद्धा सा सागरी जीवन जीवसृष्टी तर मरून मासे किनाऱ्यावर येऊन आढळत आहेत हजारो आणि त्यांचं डिसेक्शन केलं तर दिसतं की पोटामध्ये हे सगळं प्लॅस्टिकच्या बाटल्या असलंच सगळं तर आपण किमान प्रत्येकजण करू शकतो आपल्यापासून सुरुवात किंवा आता हे सगळं डिप्रेशन आरोग्य हे जे सगळे मग मला आता वाटतं की भारतीय विचारांनी सांगितलं की आपल्याला की एक म्हणजे एक आरोग्यपूर्ण जीवनशैली कशी ठेव की तू निसर्गाशी एकरूप आहेस निसर्ग ही ओरबाडण्याची गोष्ट नाही आहे एक्सप्लॉईट लुबाडण्याची गोष्ट नाही आहे तू एकरूप आहेस तो निसर्ग नीट राहिला तर तू पण नीट राहणार आहेस हे भान आणि मग ते जगण्या वागण्या बोलण्यातसुद्धा येणे किमान माझं तर म्हणणं आहे की आपल्या जीवनात नियमित योग की आरोग्य फिजिकल शारीरिक आरोग्यापासून ते आता हे डिप्रेशन आणि विविध तरांचे ताणतणाव आणि ताणांचं तर हे आपलं निदान ज्या संस्कृतीचे आपण घटक आहोत तिथं तिचं जगाला आहे देणगी तर एक आहे आपल्यापासून उत्तराला सुरुवात आणि दुसरा अर्थातच भव्य आणि व्यापक आहे पॉलिसी लेवल ते लागणार की या बदलत्या काळाचं आव्हान पेलायला ते राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार याला हे सगळं अद्यावत लक्षात घेऊन भविष्यवेधी धोरणं आखावी लागणार आहेत एकाच वेळी विकासाची गती पण सांभाळायची कारण परवडणारच नाही ती कमी होऊन भारतापुरतं बोलायचं तर रूढार्थाने ज्याचं वर्णन डेमोग्राफिक डिव्हिडंड केलं जातं पण तो डिव्हिडंट तरुणांना रोजगार मिळाला तर तो डिव्हिडंट असणार आहे तरुणांना जर रोजगार नाही मिळाले तर त्याचंच रूपांतर सर्व प्रकारची सामाजिक आणि पुढे त्याच्या आर्थिक आणि राजकीय परिणाम आहेत अशी अस्थिरता अशांतता दंगली इकडे तो अन्यथा जातो तेव्हा जी डी पी ग्रोथ रेटही ठेवायचा पण पर्यावरणाचा नाश होऊ नये द्यायचा याला राष्ट्रीय पातळीची अतिशय दूरदृष्टीची धोरणं लागणारच आहेत ऊर्जेचे पर्यायी स्रोत किंवा कोळसा आणि पेट्रोलचा वापर कमी कमी करत नाहीत पर्यायी सौर ऊर्जा असेल विंड वात ऊर्जा असेल आता ई व्हीचं धोरण आहे राज्य किंवा केंद्राचं अशी भविष्याची दिशा आत्तापासूनच घ्यावी लागणार आहे तुम्ही पॉलिसीचं म्हणालात म्हणून मला एका मुद्द्याकडे यावं असं वाटतं कारण तो दोन हजार तेवीसला डिफाईन करणारा कदाचित मुद्दा असू शकतो ती म्हणजे भारताकडं असणारी जी ट्वेंटीची प्रेसिडेन्सी कारण सगळेच प्रश्न फक्त राज्य देशाचे नाहीत जगाचे आहेत जरी जी ट्वेंटीची प्रेसिडेन्सी रोटेशनल असली तरी सुद्धा भारता ती भारताला मिळणं आणि जवळपास सत्तर टक्के भूभाग हे जी ट्वेंटी कारण त्याच्यात युरोपियन युनियन पण आहे हे कव्हर करतात तर दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटीची प्रेसिडेन्सी पुण्यात अगदी या आठवड्यात होणारे कार्यक्रम सगळीकडे होतात ह्याचा परिणाम तुम्हाला काय होताना दिसतो याचा कसा वापर होईल कसा उपयोग हो होईल एक मी अभ्यासक म्हणून परत माझं सांगणं कर्तव्य आहे की जी ट्वेंटीचं भारताकडे जे अध्यक्षपद आहे तसं पहिल्यांदा नाही आहे आणि एक प्रकारची ती अशी सायकल आहे आपल्याला इंडोनेशियाकडनं आलं आपल्याकडे आणि त्यांचे प्रेसिडेंट असं ते सिम्बॉलिक आपल्या पंतप्रधानांकडे हस्तांतरित करताना दिसले तेव्हा एकूण जागतिक राजकारणातलं एक फार तर सिंबॉलिक या पलीकडे त्याला कितपत महत्त्व द्यावं ह्याचा थोडा नीट विचार करायला पाहिजे भारताला अध्यक्षपद मिळालं चांगलीच गोष्ट आहे त्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय एजंडा सेट करायची काही भारताला संधी मिळेल का याचं माझ्या मनातलं उत्तर निश्चित मिळेल आहे मग तो पर्यावरणाचा असू द्या मुद्दा किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपण दहशतवादाचा मुद्दा उचलून धरतो त्या दहशतवादाला असलेले आर्थिक आधार ते जर कापता आले तर वरचा दहशतवाद कोसळायला मदत होईल याच्यामध्ये एक भारताची निश्चित भूमिका आहे त्या दृष्टीने जगात आत्ता भारताचं महत्त्व वाढतंय फक्त मला वाटतं की हीच वेळ सावध असण्याची असते की एका बाजूला कॉम्प्लेसन्सीही नको आणि ओव्हर एस्टिमेशन की जगात भारताला गांभीर्याने घेणं झालंय चालू ही वस्तुस्थिती आहे किंवा आता रशिया युक्रेन तर एक भारत एक तारेवरची कसरत करतो आहे की कोणाचीच बाजू न घेणे दोघांपासूनही अलिप्त दोघांशी संवाद चालू पण निदान एका क्रिटिकल टप्प्याला असा आज जग मान्य करत आहे की पंतप्रधान रशियाच्या अध्यक्षांना म्हणाले की युद्धासाठीचा हा योग्य काळ नाही आणि आता त्यांनाही काहीतरी आधार हवा होता का आपल्याला माहिती नाही पण व्लादिमीर पुतीन म्हणाले की ह्या विधानाचाही मी गांभीर्याने केला आहे विचार मी म्हणेन की जी ट्वेंटीकडे आपण पाहिलं पाहिजे एक संधी आणि जगाचा एजेंडा ठरवणे सेट करणे त्याला दिशा देणे आणि या तऱ्हेने जर भारत वाढत विकसत राहिला तर त्याची परिणती युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेचं नकाराधिकारासहितचं कायमस्वरूपी सदस्यत्व आंतरराष्ट्रीय वाटचालीकडे बघताना तसं हे भारताचं गोल हे ध्येय असायला पाहिजे कुठल्याही आंतरराष्ट्रीय घटनेचा संधीचा वापर देशांतर्गत पी आर असा शब्द पटकन मराठी सुचत नाहीये म्हणून गोष्टीसाठी नरेंद्र मोदी करतात असं मानलं जातं आज सुद्धा जी ट्वेंटी बद्दलची चर्चा भारतात तरी खूप आहे जिथं शहरात ज्या होती डेकोरेशन्स आहेत चर्चा आहे तर अशा आंतरराष्ट्रीय घटनांचा राजकीय आणि सामाजिक वापर देशांतर्गत हवे ते बदल किंवा हवे त्या परिणामांसाठी करणं हे योग्य आहे का ते घडतंय का आणि त्याचे मग भारतावर काय अंतर्गत परिणाम होतील एकतर हे जागतिक लोकशाहीचंच वैशिष्ट्य आहे म्हणजे हे व्यक्ती आणि आत्ता भारताचे पंतप्रधान या नात्यांनी काही एकटे नरेंद्र मोदी करतायत असं नाही तो तो नेता त्या त्या वेळच्या संदर्भामध्ये एक जागतिक प्रतिमेचा उपयोग राजकीय गोष्टीसाठी करतो एक तर ही वस्तुस्थिती आहे दुसरं म्हणजे जोपर्यंत ते नीट लोकशाही त्यातली राज्यघटना त्यातले कायदे याच्या नीट चौकटीत आहे तोपर्यंत मला नाही वाटत की ह्याच्यावर कोणी कशा प्रकारचं ऑब्जेक्शन घेण्याचं खूप उदाहरणं जगातली त्या त्यावेळेची देता येतील पण त्याचवेळी जागतिक लोकशाहीच्या इतिहासाचा हा अनुभव आहे की अशा प्रकारे काही जागतिक इमेज मुळे देशांतर्गत काही फार मोठं राजकीय चित्र बदलून त्याचा फायदा त्या नेत्याला होतो असं ठामपणे विधान करता येणार नाही कारण ती देशांतर्गतची राजकीय गणित वर्कआउट होताना वेगवेगळीच आहेत मला डोळ्यासमोर उभं राहणारं सगळ्यात ठळक मी तर बहुधा म्हणेन की ते इतिहासातलं सगळ्यात अर्थपूर्ण उदाहरण आहे ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटाकडे ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या अधिकृतरित्या अजून महायुद्ध संपलेलं नव्हतं पण आता हे दिसणं चालू झालं होतं की होणार आहे जर्मनी जपान अक्षर राष्ट्रांचा पराभव होणार आहे त्या दुसऱ्या महायुद्धाच्या खाईमध्ये पराभवाच्या अशक्य गर्तेमधून एक ठामपणे उभं राहून नेतृत्व देणारा अख्ख्या राष्ट्राचं नीती धैर्य ज्यांनी तोलून धरलं असा हिस्टॉरिक नेता म्हणजे विन्स्टन चर्चिल पण चर्चिल आणि त्यांचा कॉन्झर्वेटिव्ह पक्ष महायुद्धाच्या शेवटाकडची निवडणूक हरले चर्चिल जागतिक नेता होते मी भारताबद्दल ते फार अनुकूल नव्हते त्याची माझ्या मनात नाराजी आहे पण चर्चिल यांचं स्टेचर कमी लेखून नाही चालणार आहे जागतिक ऑल टाईम ग्रेटमध्ये नोंद होईल आणि ब्रिटनच्या इतिहासामध्ये तर एक ऐतिहासिक आजही ब्रिटनच्या संसदेमध्ये ज्या दारातनं ब्रिटिश एम पीज प्रवेश करतात ना संसदेत तिथे चर्चिलचा पुतळा आहे आणि ब्रिटिश एम पी सुद्धा ते जाताना चर्चिलच्या पायाला हात लावून जातात तेवढं झालं की असं पायाचा काही भाग थोडा झिजल्यासारखा झालाय पण असा विन्स्टन चर्चिल त्या दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटाकडची निवडणूक मात्र हारला आणि क्लेमंट ऍटली यांच्या नेतृत्वाखाली लेबर पक्षाचा विजय झाला तेव्हा जागतिक घडामोडीन त्याच्यात काही इमेज आहे म्हणून देशांतर्गत निवडणुकीत माझा विजय होईल असं नाही असं खात्रीने ते नेतान्याहू आता पुन्हा होत आहेत पंतप्रधान पण याच्या आधीच्या जेव्हा दोन तीन वेळा ते इस्रायलच्या अंतर्गत निवडणुकीमध्ये काही विजय मिळाला नाही हं नेतान्याहूंची प्रतिमा एक जागतिक नेता आहेच की आणि तिकडे अमेरिकेच्या अध्यक्षांपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत त्यांच्याशी विशेष दोस्ती अशी त्याचा इस्रायलमधल्या निवडणुकीत होतो का पण नाही होतो उपयोग त्यामुळे याला मर्यादा आहे लोकशाहीच्या अंतर्गतच त्याला मर्यादा आहेत आपण देशांतर्गत मुद्द्यांवरती आलो आहे त्यामुळं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या मुद्द्याकडे सर्वाधिक कुतूहलानं बघितलं जाते की हे बदल घडेल तर तो बदल असा असेल की समान नागरिक कायदा येईल असं मानलं जातं त्याबद्दलची चर्चा इंटलेक्च्युअल वर्गात चालू आहे राज्यसभेत त्या संदर्भातलं प्रायव्हेट बिल आणलं गेलं आणि त्याचा अर्थातच उल उद्देश की त्याच्याबद्दल एक समाज मन तयार होणं असं असू शकतो असं म्हणतात तर एकूण समान नागरी कायदा येईल का दोन हजार तेवीस मध्ये तो यावा का हे आधी सांगा आणि मग समान नागरी कायदा म्हणजे काय हेही समजून घ्याल तर यातला यावा आणि तो काल संध्याकाळी म्हणजे इंग्लिशमधलं वाक्य असते येस्टरडेव्हि की समान नागरी कायद्याची राष्ट्रीय आवश्यकता किती अर्जंट आहे किती युद्ध पातळीवर आहे याचं माझ्या तरी मनातलं आकलन आहे की उशीर झालेलाच आहे तेव्हा येऊ शकला तर काल संध्याकाळी पण दोन हजार तेवीसमध्ये तो येईल का याबद्दल मी साशंक आहे असं सांगतो यावा हे निश्चित आहे मुळामध्ये घटना समिती जेव्हा काम करत होती तेव्हा स्वतः बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक दिग्गजांना समान नागरी कायदा हवाच होता पण घटना समितीवरच्या काही सगळ्या नाही अल्पसंख्याक का समाजाच्या काही नेत्यांनी मी रिपीट करतो की सगळे नाही त्याही वेळी आणि आजही मी आत्ता काही काळापूर्वी एक सर्वे तो प्यू रिसर्च प्यू mm. त्यांचा एक सर्वे सहज माझ्या पाण्यात आला तो म्हणतो की भारतातल्या सुमारे पंचेचाळीस टक्के मुस्लिमांचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे mm. तर मला तो आकडा मी त्याला म्हणतोय सुखद आश्चर्यकारक वाटतो mm. माझ्या संपर्कात जे काही मुस्लिम बांधव असतील त्याच्यात या प्रकारचे सगळे दिसतात पण समान नागरी कायद्याचा स्वीकार करायची तयारी असलेले सुद्धा दिसतात त्याहीमुळे पुन्हा जस्टिस न्याय की विधान करायचं तर ते न्यायाचं पाहिजे म्हणून म्हणायला पाहिजे की घटना समितीच्या पटलावरही अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांनी नाही समान नागरी कायद्याला विरोध केला काहींनी केला पण घटना समितीने त्यावेळी विचार करून ठरवलं की ठीक आहे समान नागरी कायदा लादायचा पण नाही पण ते शासन व्यवस्थेचं उद्दिष्ट आहे हे सोडून पण द्यायचं नाही म्हणून राज्यघटनेचा भाग चार म्हणजे राज्य शासनाची दिशादर्शक सूत्रे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन याच्यात कलम चव्वेचाळीसमध्ये सांगितलं की शासन संस्थेची ही जबाबदारी राहील की क्रमाक्रमाने कन्सेन्सस एकमत घडवून आणत देशामध्ये समान नागरी कायदा लागू करावा खरं घटनाकारांनी राज्यघटनेनंतरच्या सर्व सरकारांवर सोपवलेली ही जबाबदारी त्या त्या सरकारांनी कितपत पार पाडली असं जर म्हटलं तर दुर्दैवाने कमी पाडली पार okay. अजिबातच काही झालं नाही असं नाही आहे काही काही राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांमधले काही काही आणले कायदे किंवा देशाच्याही पातळीला जसं एका बाजूला मुस्लिमांना पर्सनल लॉ किंवा सिव्हिल लॉ तर तो शरियावर आधारितच आहे असा ख्रिश्चनांनाही ख्रिश्चन, ख्रिश्चन धर्मावर आधारित वेगळा कायदा आहे पण समान नागरी कायदा येत नाही आहे ये म्हटल्यावर जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की तो जर येत नसेल तर निदान जो बहुसंख्यांक समाज हिंदू सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू पण आत्ताच्या चर्चेकरता अधिक महत्त्वाचं आहे घटनात्मक दृष्ट्या हिंदू राज्यघटनेत ज्यांना हिंदू या संज्ञेखाली ठेवल्या अशा सर्वांना तरी समान कायदा आणावा म्हणून झालं हिंदू कोड बिल right. आणि आंबेडकरांनी त्याचं वर्णन केलं की ही माझी नव्या भारताला असलेली सगळ्यात मोठी कॉ कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात मोठं माझं योगदान आहे पण अभिप्रेत आहे की ती वाटचाल कुठेतरी समान नागरी कायद्याच्या दिशेने व्हावी मधल्या वर्षांमध्ये ज्यांना स्वेच्छेनी आपापले धर्मावर आधारित कायदे न पाळता सेक्युलर धर्मनिरपेक्ष कायदे पाळायचे यांच्याही करता अनेक कायदे झाले तयार जसा हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे तसा मग इंडियन सक्सेशन ऍक्ट आहे हिंदू मॅरेज ॲक्ट आहे तसा इंडियन मॅरेज ऍक्ट आहे आणि एखादं दाम्पत्य ठरवू शकतं की आमचं लग्न त्या इंडियन मॅरेज ऍक्ट खाली नोंदवलं जावं तेव्हा काहीशा प्राथमिक स्वरूपात पण मग तो समान नागरी कायद्याचे काही पर्याय आत्ताही समोर आहेत ठिकठिकाणचे थी, पण कुठेतरी ह्याच्यावर नीट सगळे घटक एकत्र बसून चर्चा होऊन ज्या कोणाला ह्याच्या काही भीती वाटत असतील त्याची सार्थ योग्य उत्तर देऊन एक कन्सेन्ससकडे वाटचाल करायला पाहिजे आता सध्या तयार झालेलं चित्र हे की समान नागरी कायदा म्हणजे जणू कोणतरी जे रूढार्थानी उजवे राष्ट्रवादी त्यातही जे हिंदुत्व हिंदू राष्ट्रविचार तर हा ह्यांचा कार्यक्रम आहे आणि कुठेतरी त्यामुळे जे मग रूढ दावे सेक्युलर समाजवादी ह्यांच्या मग खूप इफ्स अँड बट्स असतात समान नागरी कायदा आणण्याला सैद्धांतिक किंवा तात्विक पातळीला ते नाही म्हणणारे नाहीत पण असं म्हणून मग पुढचे काही मुद्दे असतात माझं म्हणणं आहे की टेबलभोवती बसून चर्चा व्हावी याची राष्ट्रीय पातळीला ह्याचं मत एक घडवायला व्हावी पुन्हा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाच्या एका घटकाला असं वाटतं किंवा असं सांगितलं जातं ती मुख्यत मुल्ला मौलवींची तरी लॉबी आहे किंवा जे भारतातल्या मुस्लिमांचा आम्ही नेता असं म्हणून ज्यांचं कोणाचं राजकारण चालू आहे त्यांची कट्टर भूमिका आहे की नाही चालणार समान नागरी कायदा आणि आमचा शर्याच आहे आणि आमचा सर्व कायदा त्या शर्याप्रमाणेच असाल पाहिजे तर एक साधी गोष्ट आहे की इंग्रजांचं राज्य येण्याच्या आधी ची अनेक शतक भारतातल्या मुस्लिम समाजाला शर्या होता आणि भारतातल्या हिंदू समाजाला एक इसवी सन पूर्व पाचव्या सहाव्या शतकातली याज्ञवल्क्य स्मृती आणि तिच्यावर अकराव्या शतकात झालेलं भाष्य आहे मिताक्षर म्हणून हे आ, आ, का बोलतं बोलतो मी विज्ञानेश्वर विज्ञानेश्वर मिताक्षराचा कर्ता आहे विज्ञानेश्वर तो भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातला विदर्भातला अकोल्याचा मेकॉलेनी जेव्हा मग ब्रिटिशांचं राज्य आल्यावर आता ह्या संपूर्ण भारताला एकच कायदा द्यायचा तेव्हा त्यांनी ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि मग दोन झाले कायद्याच्या मुख्य शाखा क्रिमिनल आणि सिव्हिल यातले क्रिमिनल सर्वांना समान गुन्हेगारी संहिता अठराशे hmm. साठ मध्येच लागू झाली म्हणजे इंडियन पिनल कोड oh. ते मुस्लिम समाजाने स्वीकारलं की हो मग ते स्वीकारल्याने काही इस्लाम खत्रे मिळाला का कारण आपण जर शरीयानुसार पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या फौजदारी गुन्ह्यांना अत्यंत कडक शिक्षा आहेत हात तोडणे पाय तोडणे चौकात उभं करून चापखानी फोडून काढणे पण त्या नाहीत म्हणत तर जर इंडियन पिनल कोड स्वीकारताना समान फौजदारी प्रक्रिया स्वीकारली आणि त्यांनी नसतो इस्लाम धोक्यात येत तर समान नागरी कायदा स्वीकारल्याने कसा का येईल धोक्यात आणि ह्याच दुसरं म्हणजे जगातल्या ज्या अन्य देशांमध्ये त्या त्या देशात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत तिथे ते त्या देशाचा कायदा पाळतात का तिथे म्हणतात नाही आम्ही ह्या देशाचा कायदा नाही पाळणार आमचा शर्यच आहे याचं mm. बेसिक उत्तर आहे नाही ते त्या त्या देशाचा कायदा पाळतात तेव्हा mm. ही कुठेतरी समजावून सांगण्याची प्रक्रिया व्हायला पाहिजे असं मी म्हणतो की जरा एकत्र बसले पाहिजेत ज्यांना कोणाला अगदी इस्लामचे प्रवक्ते तर त्यांना त्यांचं म्हणणं मांडलं गेलं पाहिजे ते समजावून घेतलं गेलं पाहिजे खुल्या दिलानी त्याची चर्चा झाली पाहिजे असं करत जे माइंड तयार होईल तर यानंतर पण समान नागरी कायदा देशाला आवश्यक का आहे राष्ट्रीय एकात्मता वाढवणारी आणि खरं म्हणजे मी तर म्हणतोय की आता सेक्युलर हा शब्द घ्या एकतर कुठे त्याची व्याख्या नाही राज्यशास्त्रीय उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये मानायच्या झाल्या तर त्याच्या एक दोन तीन वेगवेगळ्या मानत मानता येतील भारतीय राज्यघटनेची मूळ सगळी संरचना सेक्युलर या अर्थाने आहे की इथे शासनमान्य धर्म नाही जसा पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेशमध्ये इस्लामच शासनमान्य धर्म आहे आणि गैर इस्लामिक हे सेकंड रेट सिटीझन आहेत भारताची तशी भूमिका नाही पण मग ह्या सेक्युलर धर्मनिरपेक्ष ह्याचे काय काय अर्थ hmm. त्याचा एक अर्थ तर कायदा धर्मनिरपेक्ष पाहिजे आत्ता hmm. नाही आत्ता hmm. तो मुस्लिम आणि ख्रिश्चनांना धर्मावर आधारित असा वेगवेगळा कायदा आहे hmm. ते राज्यघटनेचं आर्टिकल तेरा पण आणि पुढे पंचवीस एकोणतीस आणि तीस यामध्ये अल्पसंख्याकांचे अधिकार यांना घटनात्मक संरक्षण दिलेलं आहे तर ह्या दोनाचा नीट तोल साधणारं समान नागरी कायद्याचं स्वरूप hmm. तशी त्याची चर्चा होऊन पण तो येणं आवश्यक आहे अनेक कारणांमुळे माझ्या मनात प्रश्न आहेत की दोन हजार तेवीस या वर्षात येईल का hmm. एक शक्य आहे की कुठला तरी एक हा म्हणजे समान नागरी कायदा तर कदाचित असं न येता काही त्याचे वेगवेगळे घटक hmm. आहेत आणि मग एकेका घटकाकरताचा कायदा अशी एक शक्यता खरं हिंदू तसंच झालं झाला ए राज्यघटना लागू करताना समान नागरी कायदा हवा होता मी म्हणालो तसं बाबासाहेब आंबेडकरांसहित तो येत नाही दिसल्यावर मग त्यातल्या बहुसंख्यांक समाजासाठी तरी आपण एक आधुनिक प्रागतिक कायदा आणू हां की ज्याच्यात कायद्यानुसार जातीपाती संपल्या कायद्यानुसार स्त्रीला समान स्थान समान अधिकार आणि त्याची सगळी रूपं एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे की त्या एकोणीसशे पन्नासच्या दशकात हिंदू कोडबिलला विरोध करणारे काही घटक होते त्या सगळ्याचा विचार करूनही सरकारने मग वेगवेगळे आणले कायदे असं एकच डिफाइंड की हे म्हणजे हिंदू कोडबिल असं नाही आहे वेग तर आता समान नागरी कायद्याचं तसं होईल का होऊ हो शकेल का तर शक्य आहे मला उदाहरणार्थ एक शक्यता वाटते की आधी अनेक राज्यांमध्ये राज्याच्या पातळीला प्रयत्न केले जातील की घटनेचं परिशिष्ट सातमध्ये जे केंद्र राज्य आणि समवर्ती सूची तर mm. याचा उपयोग करून जे राज्याच्या सूचीतले विषय उदाहरणार्थ कायदा सुव्यवस्था राज्याच्या सूचीत आहे mm. तो लक्षात घेऊन कदाचित राज्यांच्या पातळीला तर आपल्याला ती प्रक्रिया तर सुरू झालेली दिसतेच mm. की उत्तराखंडनी जाहीर केलं उत्तर प्रदेशनी जाहीर केलं आहे आता महाराष्ट्राचं सरकार म्हणतं आहे तर कदाचित हे शक्य आहे की असं राज्यांच्या पातळीला होऊन एक राष्ट्रीय सहमतीची प्रक्रिया आणि त्याद्वारे तो आणला जाईल पण एक माझा आहे अंदाज की अल्पसंख्याक समाजाचा काही एक घटक असेल की जो टोकाचा तीव्र विरोध करेल हे सी एच्या निमित्ताने दिसलं तरी मी म्हणतो की तिथेही अभ्यास करताना एक प्रकारचा कॉन्ट्रास्ट आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार तलाकचा कायदा लोकसभे म्हणजे आपल्या विधिमंडळात संमत झाला आणि तो भारतातल्या मुस्लिम समाजाने स्वीकारला म्हणजे तलाकचा हा जो कायदा आहे त्याला विरोध किंवा हे नाही केलेलं पण सी ए आणि ज्या पॅटर्नला आता नाव दिलं जातं शाहीन बाग आंदोलन पॅटर्न ते पाहता ही शक्यता वाटते मला की समान नागरिकांना आणायचे प्रयत्न झाल्यास हा शाहीनबाग पॅटर्न देशभर वापरला जाईल